तर संभाजीनगर मधून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 25 तारखेला शिंदेच्या उपस्थितीत अर्ज भरला जाणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळते. संभाजीनगर मधून आता खैरे विरुद्ध भुमरे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. तर छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रशेखर खैरे विरुद्ध आता भुमरे असा सामना रंगणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. संभाजीनगर मधला तिढा कदाचित आता सुटू शकतो. 25 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भुमरे अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे संदीपान भुमरे यांची उमेदवारी आता जवळपास निश्चित मानली जाते. छत्रपती संभाजीनगर मध्ये आता खैरे विरुद्ध भुमरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संदीपान भुमरेंनी आता संभाजीनगर मधून उमेदवारी अर्ज घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. भुमरेंची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते.